नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. जेजुरीमधील बसस्थानकात जेजुरी गावचे शान समजल्या जाणाऱ्या पिंपळाचे झाड दिनांक 6 जुलै 2024 रोजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले यांच्या आदेशानुसार तोडलं होतं. याबद्दल ग्रामस्थ तसेच विविध वृक्षप्रेमी संघटना आक्रमक झाल्या होत्या. त्याबाबत आज जेजुरी नगर परिषदेमध्ये संयुक्त बैठक झाली. यामध्ये ग्रामस्थ, वंदे मातरम संघटनेचे पदाधिकारी तसेच विविध वृक्षप्रेमी संघटनांनी भाग घेतला होता. विकास कामांना आमचा विरोध नाही, पण विकासाच्या नावाखाली वृक्षांची होत असलेली कत्तल थांबवण्यासाठी मुख्याधिकारी यांनी प्रयत्न करावे. तसेच ज्या कंत्राटदाराने हे झाड तोडले त्याने हे झाड जगवण्याची जबाबदारी घ्यावी व कोणत्याही कारणाने हे झाड नष्ट झालं तर संबंधितावर कारवाई व्हावी अशी मागणी वंदे मातरम संघटनेने केली आहे. याबाबत आपले म्हणणे मांडताना मुख्याधिकारी यांनी सदर झाड हे आहे त्याच ठिकाणी ठेवून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी घेतली व तशा आशयाचे पत्र ग्रामस्थांना देण्यात येईल. तसेच या संदर्भात बसस्थानकाचे डेपो मॅनेजर यांच्याशी पत्रव्यवहार करून त्यांना तसे सांगण्याचे आश्वासन देखील दिले. तसेच वंदे मातरम संघटना, ग्रामस्थ, वृक्षप्रेमी संघटना यांची व डेपो मॅनेजर यांची बैठक घेण्याचे देखील कबूल केले. या बैठकीस ग्रामस्थांच्या वतीने राजेंद्र शेवाळे, शेखर ननावरे, प्रवीण आवळे, बापू राऊत, अलकाताई शिंदे हे उपस्थित होते. तसेच वंदे मातरम संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष जहीर मुलाणी, अनिकेत हरपळे, रसिक जोशी, श्रीकांत पवार, कुणाली यादव, प्रदीप खेडेकर, शालकाताई मोरे व पत्रकार देखील उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.